Hello guys. Welcome to our channel. Jinga Jodi MH15. आज आहे संडे आणि आम्ही आलोय आज फिरायला. कुठे आलोय? कलोन कॅथेड्रल आहे आपल्या घरापासनं 200 किलोमीटर लांब, जिथे आम्ही राहतो मारब्रुकला. आणि मम्मी पप्पांना आज आम्ही घेऊन आलोय कलोनला. तर इथे आमचे कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे फ्रेंड्स राहतात. आधी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना भेटवलं, चहा नाश्ता झाला, मस्त इडली खाल्ली, इडली चटणी. थँक्यू अंकिता अँड रौनक. थँक्यू अंकिता अँड रौनक. थँक्यू छोटू. थँक्यू संकेत. थँक्यू निकिता. थँक्यू रौनक. सगळे होते, सगळ्यांना खूप बरं वाटलं मम्मी पप्पांना भेटून. त्यांना खूप आनंद झाला मम्मी पप्पांना खूप आनंद झाला. आणि खूप साऱ्या गप्पा झाल्या. आणि गप्पा झाल्यानंतर आम्ही आता आलोय कॅथेड्रलला. चला मग आता बघूया. आज आपण करणार आहे कॅथेड्रलची टूर, छोटीशी, जास्त मोठी नाही, आज छोटी टूर करणार, शॉर्ट व्लॉग. चला पप्पा ते कुठे गेले? आमचे पप्पा ते हरवले होते का? पप्पा मी दुसरीकडे गेले आणि आम्ही दुसरीकडेच थांबलो होतो. तर मम्मी पप्पांना परत गेली होती बायको बोलवायला. आता बायकोने त्यांना बोलून आणलं आणि आता ते दोघं आले. ओ का फिरता, कुठं फिरताय? अजून तिकडून येणार आपल्याला, मेन एंट्रन्स तिकडून आहे, बॅक साईडने जायचं. नाही, हे बॅक साईड आहे, चला फ्रंट साईडला जायचं आपण. हां यस, हे इथे असे शो चालतात. तो आता मस्त गिटारवरती वाजवेल आणि इथे पब्लिक मस्त बसलेली शोचा आनंद घेतोय. आम्ही जातो आता कॅथेड्रलच्या फ्रंट साईडला. थोडासा ग्लिम्स देऊ का तुम्हाला? वाजवतो का? जरा वेळात येऊ आपण, तोपर्यंत तो त्याचा रियाज करतोय. आपण ते झालं का येऊ? चला फ्रंट साईडला जाऊ आपण. तर हे आहे बानॉफ म्हणतात इथे कलोनचं, जे मेन ट्रेन स्टेशन आहे ते आहे कलोनचं इथे. आणि आम्ही तिथेच आता साईडला, राईट साईडला गाडी लावली, तिथून आम्ही आता कॅथेड्रलला जाणार आहे वॉक करत. सो फ्रंट साईडवरनं मी तुम्हाला दाखवतो कॅथेड्रल. चला मम्मी पप्पा कुठे गेले? इथूनच चालेल. तर हे आहे आपलं मेन स्टेशन, इथून बाहेर येतो आपण. हाफ बन ऑफ म्हणता इथे. हाय सर्कल. आणि हे इथे कॅथेड्रलच्या खाली सगळी मंडळी बसलेले असते संध्याकाळ, दिवसभर टाइमपास. इथे काय करता बसून, सांग बरं? दिवसभर टाइमपास. मी पण तेच सांगितलं. आणि हा आहे आपला कॅथेड्रल. अति प्रचंड जास्त मोठा वरती येतो, खूप वरती, हाईट नाही माहिती मला बट खूप वरती. आणि ही आहे त्याची फ्रंट साईड. आपण त्याच्या बॅक साईडला आता इकडून पहिले फोटो काढू. मम्मी पप्पा आता इथे थोडेफार फोटो काढतील. मम्मी पप्पांचे छान फोटो घ्यायला कुठे गेली बायको? बायको बायको हरवली, बरी झाली. खरंच हरवली का काय? अरे हा सापडली. हे येत आहे मम्मी पप्पा पोझिशन घेऊन बसलेले निवांत. आता जरा हा बेस्ट काय फोटो काढलाय, मस्त जबरदस्त. येस आता मी जाऊ का? आमचा फोटो काढणारी छान फोटो काढा, एकदम छान. चला फोटो काढायचे ना? चला मालमधी उद्या थांबा. आता आमची बायको फोटो काढते मस्त. मस्त डान्स चालला इथे जोरदार. चला
बायकोची पर्स माझ्याकडे सांभाळायला दिली. वाईट दिवस, पण बायको मस्त काम करते, फोटो काढते. इट्स ओके. मस्त वाजवतो दादा. आपण जाणार आहे बॅक साईडला, रिव्हर साईडला. याची बॅक साईड बघूया पहिले. मस्त सूर्यप्रकाश पडलाय. मस्त वाजत होता दादा. इथे गिटार वगैरे सगळं मस्त चालू असतं. काही ना काही, काही ना काही कोण ना कोणी वाजवत असतं. शाऊस्पिलर म्हणतात त्यांना. शाऊस्पिलर म्हणजे आपल्याकडे जसे आर्टिस्ट असतात, तसे इथे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्ट असतात, ते परफॉर्म करतात. आणि मग आपल्याला ज्याला ज्याला जसं आवडेल तसं जसं तो 1 युरो, 2 युरो त्यांना देतात. तुम्ही देऊ शकता, नाही पण देऊ शकत, बट जर तुम्ही ऐकताय तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही देऊ शकता. प्लॅन मे थोडंसं चेंज राहिले का. माझ्या बायकोने मला पहिलेच सांगितलं होतं तिकडून जाऊ, बट मी तिला म्हटलं आपण ह्या साईडने जाऊ. नवरा नवरा ऐकेल बायकोचं? नाही, अजिबात नाही ऐकायचं. मग बघता काय बघता, दुसऱ्या साईडने जायचं. ओके, एक्सप्लोर करायचं, एन्जॉय. पाय पायाचा भुगा, टेन्शन नाही घ्यायचं. संध्याकाळी तेल मालिश. तुला पाय दुखत आज है ना? आज तर चाललो पण नाही, पण तरी काही नाही करून जास्त दुखत ना. डायरेक्ट गाडी कॅथेड्रल मध्ये जायला जाता आली पाहिजे होती, मग मजा आली असते. इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, कधीपासून चालू आहे ते नाही माहिती, बट बऱ्यापैकी इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालूच असतं या साईडला. तुला माहिती का कधी इथून घरी जायला आपल्याला 1.55 दोन तास जवळपास. मला आताच बेड दिसतोय, इतक्यात आता इडली घालली ना छोटूकडनं, ते इडली खाऊन खाऊन माझं पोट भरलं. बिर्याणी, चिकन बिर्याणी, चिकन बिर्याणी. तर आपण आलोय परत बॅक साईडला, नाही साईड व्ह्यू घ्यायला. कॅथेड्रलचा हा आहे साईड व्ह्यू. लयच वरती राव. हे बघा हा परफॉर्म करतोय आता. हा बॅक साईडने छान येईल. हे बघ इथून एंट्री आहे चर्चला. या साईडने एंट्री आहे का एक्झिट आहे का? फ्री आहे. फ्री नसेल तर परत यायचं. चला विचारू नये, थांबा विचारतो मी. आपण त्यांना विचारून येऊ आणि मग बघू काय म्हणतात. सो विदाऊट तिकीट आपल्याला एंट्री मिळाली आहे. नशीब नाही, ऍक्च्युली ते फ्रीच आहे वाटतं. आज आपण आलोय चर्चमध्ये कलोन कॅथेड्रल. मी फर्स्ट टाईम आलोय, मी इथे जवळपास 4-5 वेळा येऊन गेलोय, बट मी कॅथेड्रलच्या मध्ये फर्स्ट टाईम आलोय. आपण कॅथेड्रलला किती वेळा आलोय? 100 वेळा. आणि मध्ये किती वेळा आलो? पहिल्यांदा. असं का बरं? असं का बरं? इंटरेस्टचा भाग आहे. नाही, मला आम्हाला ऍक्च्युली बऱ्याच वेळा इच्छा होती, पण इथे वेळच नाही मिळाला. बट आज फर्स्ट टाइम आले मम्मी पप्पा बरोबर, बघू कसं आहे काय. ते आता प्रेयर चालू आहे वाटतं. ह्यूज कॅथेड्रल आहे एकदम. Thank you.
अच्छा मध्ये झालं एंट्री नाही, इथपर्यंतच एंट्री आहे. इथे त्याची लेफ्ट साइड होती कॅथेड्रलची राईट साईड लेफ्ट साईड. आता मी आलो आहे राईट साईडला, आणि राईट साईडला कसं आहे मम्मी चर्च आम्ही पहिल्यांदा आलो आज मध्ये. कशामुळं सांग ना सांग कशामुळं? आईमुळे खरं काही खरं नाही. तर आता आलो आहे मी बाहेर कॅथेड्रलच्या मध्ये. मस्त वाटलं कॅथेड्रलच्या मध्ये जाऊन इथून बॅक साईडनी. आणि ही आहे इथली आर्ट, यांची स्ट्रीट आर्ट. पेंटिंग आवडली तर याच्यामध्ये तुम्ही थोडेफार पैसे टाकू शकता. आता नेक्स्ट स्पॉट आपण आलो आहे बॅक साईडला कॅथेड्रलच्या एक्झॅक्ट. इथे आहे टॉयलेट, ज्यांना यूज करायचं ते जाऊन यूज करू शकता, पेड आहे ते टॉयलेट. आणि इथे आहे छोटासा वॉटरफॉल. ही थोडीशी पुढे जाऊन दाखवतो मी कॅथेड्रलची बॅक साईड. बायको कॅथेड्रल म्हणजे काय? चर्च कदाचित. कदाचित नाही, चर्चच असत. पप्पा बॅक साईड बघा याची. काय गाव मी बसली? म्युझियम नाही आहे आता तिकडे जायचं आपल्याला. हे रोमेश म्युझियमला नाही जायचं, त्याच्या त्या साईडला तो ब्रिज दाखवला ना मग तिथे जायचं. दमली का? दे ती बॅग मी पकडतो. मग थकली आहे का? अजून तर भरपूर फिरायचं नाही. आता ब्रिज बघू आपण, जास्त टेन्शन नाही. आणि इथे तुला फोटो काढायचा तर इथे बॅक साईडने फोटो काढ, इथे छान येतो व्ह्यू.
पप्पांना आज संडे त्याच्यामुळे मम्मी चार दिवस फिरून फिरून एवढी वैतागली आहे, बट तरी तिला कलोन बघायचं होतं. मम्मी तुला बघायचं होतं ना कलोन? कसं वाटलं मग? सगळं मस्तच म्हणते मम्मी. हो हे बघ, इथे उभं राहून बघ, आता तुला कळेल एक्झॅक्ट व्ह्यू त्याचा. ते फ्रंट साइड होत ना मगाचं, हा बॅक साइड आहे. आता आपण चाललोय त्या ब्रिजला जिथे लॉक लॉक लावलेले असतात आणि लॉक लावून आपली मन्नत पूर्ण होते असं म्हणतात. सो आम्ही आता तिकडून इकडून कॅथेड्रलच्या साईडनी वॉक करून करून तिकडे चाललोय आणि स्ट्रेट जावं लागेल इकडून. अरे हे पण आले इकडे डांका, त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला होता. सो आम्ही आता त्यांच्या स्ट्रेट स्ट्रेट जायचं होतं आपल्याला. मम्मी स्ट्रेट जायचं आपण, आपलं नाही फ्री नाही आहे ते हे फ्री म्हणजे पार्किंगचा स्पॉट फ्री आहे, बट पेड पार्किंग आहे इथे. हां चला मम्मी, चल चल आतुंग. लुडविक म्युझियम आहे इथे, गेली का तू कधी? बरं झालं नाही गेली. हा म्युझियमला असेल हो, हे रोमिश गेमॅन गेमॅनिसिश म्युझियम आहे. हा कलोनर फिल हार्मोनी. इथे आम्ही बरं का मम्मी, इथे आम्ही 2 वर्षाआधी ना अॅनिव्हर्सरीला येऊन रिव्हर साईड मस्त बसलो होतो. हे बाई इथं लहान मुलं खेळतात इकडे टाइमपास पाण्यात इकडे, आणि आम्ही इकडे बसलो होतो. हे बाबा इकडे ना रिव्हर साईड आहे, बोट वगैरे आहे ना तिकडे बसता येतं संध्याकाळचं टाइमपास. ग्रास आहे तिकडे, हे बघा तिकडे लॉन दिसतं आहे का तिकडे त्या साईडला, खाली पाणी आहे. हा सांभाळून आता आपल्याला या ब्रिजला जायचं. हां तिथं जायचं नाही पण इकडून जावं लागेल. चला इकडे जायचं, इकडे इकडे टूर गाईड, टूर गाईड आम्हाला पण सांगा. टूर गाईड पाहिजे, टूर गाईड. हा गुगल तर गुगल, पण काय देते सांग. हा जगातला टॉलेस्ट ट्विन बिल्डिंग, ट्विन टॉवर वाला, ट्विन टॉवरचा सगळ्यात जगातला सगळ्यात उंच चर्च आहे. ट्विन्स अच्छा तोच कॅथेड्रल, हा जगातला सगळ्यात उंच ट्विन टॉवर कॅथेड्रल आहे. कॅथेड्रल म्हणजे चर्च, मला पण आताच कळलं. दोन आहे आणि जगातला सर्वात उंच चर्च आहे कलोन कॅथेड्रल. आता आपल्याला ह्या ब्रिजवर जायचं मम्मी, चला चला. आता आपण आलेलो आहे कलोन कॅथेड्रलच्या बाजूच्या लवलॉक ब्रिजला. लवलॉक ब्रिज म्हणजे तेच ना मन्नत वाला ब्रिज. हा प्रेमी प्रेमिकांचं लव मन्नत वाला ब्रिज, प्रेमी म्हणजे सगळ्यांसाठीच, कोणालाही मन्नत मागायची असेल तर इथे येऊन ते लॉक लावतात. आणि हजारो लाखो लॉक लावलेले इथे, जर लॉक लावून जर तुम्ही मन्नत मागितली तर ती पूर्ण होते असं म्हणतात. आणि ह्या ब्रिजच्या मधून फक्त ट्रेन जाते, गाड्या जात नाही का? गॉक ते लॉक लावताय म्हणजे ते काय करताय आता, प्रेम प्रकरण करताय का? अच्छा सॉरी, काही वेगळी म्हणत असेल मग. ही थाल्स ट्रेन आहे, थाल्स ही आहे ना का ती फास्टेस्ट युरोपची थालीस, ही ट्रेन युरोपची सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन आहे. मम्मी पप्पा पुढे गेले, बॅक साईडला हे असे लॉक लावलेले इथे. लाईन मध्ये लॉक लावलेले सगळ्या ब्रिजला, इथे पण लावलेले राईट साईडला बघ,
हे इथे पण हे पूर्ण एंडपर्यंत त्या राईट साईडच्या कॉर्नरपर्यंत समोर तिथं सगळे लावत गेलेले काय मम्मी पप्पांना शोधा मम्मी पप्पा शोधा मोहीम ॲक्टिवेट मम्मी पप्पा हरवले बघ गं कुठे मम्मा पप्पा हां ते पण दिसले ते तिकडे दोघं तर हा आहे आपला लव लॉक ब्रिज मम्मी कसं आहे लव लॉक ब्रिज लॉक लावला का तू असं आहे इथे सगळे लॉक लावतात आणि आपल्याला जी हवी ती विश मागतात हा ब्रिजला ॲक्च्युली आम्हाला त्या साईडला जायचं होतं बट मम्मी आमची थोडीशी नाही म्हणते सध्या मम्मी काय का मम्मी का बरं जायचं नाही म्हण नको का पप्पांना घेऊन जाऊ का तू इथं बसशील का आम्ही येतो जाऊन चालेल ना बर आता हा कॅथेड्रल आहे आणि आपल्याला त्या राईट साईडच्या कॉर्नरला जायचंय पप्पांची इच्छा खूप आहे बघू आता काय होतं हां तू इथं तिथे वरती बस मम्मी येऊ का सोडवायला तिथे वरती बस मी येतोच जाऊन इथे ह्या ब्रिजच्या मध्ये फक्त ट्रेन स्टेशन आहे नो कार होय होय हॅलो पप्पा डेंजर पप्पा हिरो आहे दाखव फोटो हा जबरदस्त प्लीज मग प्लीज आमचा फोटो काढ ओके तुम्हाला इथे लॉक घेऊन त्याच्यावर एनग्रेव्ह करता येईल तुमचं नाव डेट कोणाला द्यायचं असं कोणासाठी डेडिकेट केलायचं असेल तर ते पण नाव लागते तर जर करावं वाटलं तर नक्की करा मी तुझ्यासाठी करू का माझ्या हृदयावर ऑलरेडी कोरलेलं वा पैसे वाचव या संघटना पैसे वाचव संघटना धन्यवाद चला मदर अँड फादर भूक लागली काय भूक नाही लागली ना दमले का ओके ना पाणी पिऊ आता मस्त चला आता वॉक करत परत कॅथेड्रलला जायचं आणि मग तिथून बॅक साईडला आपली गाडी लावली मस्त गाडी काढू आणि तराट घरी बर मम्मी किती खुश झाली पाहिजे मम्मीला चालायचं सोडून काही पण सांगा का मम्मी जर्मनीमध्ये कसं चाललं असं वॉकिंग करावं लागतं जास्त नको काय हा ना का बाप्पा पप्पांना काहीच झालं पण मम्मीला लगेच दमून जायची बिचारी चला सर्कस करता बिचारा ते स्टॅच्यू मध्ये उभी ती मुलगी हो तिथे आहे ना समोर हा हा आपला सर्कस दाखवतोय सर्कसचा शो स्टेशन हे आहे स्टेशन आपके दर्श कोई काय हा हा शोधत होतो या ब्रुकचं जे ब्रिज आहे त्याचं नाव आहे होएनझोलर ब्रुक बान ऑफ स्फेअर फ्लॅट्स फोर फ्लॅट्स सो अशा प्रकारे आपलं कॅथेड्रल झालंय बघून बायको आता जायचं घरी मम्मी आता चला तराट
जायचं घरी पप्पा? तर मग आमचा हा कलोनचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? शॉर्ट बट स्वीट. प्लीज नक्की कळवा आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि काही नवीन इन्फॉर्मेशन काही तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कलोनचा आपला जो व्लॉग आहे त्याच्यावरती कळवा. मी तुम्हाला कमेंट टाका, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन, प्रयत्न करेल नक्की रिप्लाय देण्याचा. पप्पा एनी क्लोजिंग स्टेटमेंट? मम्मी सांग. लाईक करा, शेअर करा आणि काय असेल तर कॉमेंट करा. येप, चालो, जय महाराष्ट्र.